आज राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठी घडामोड होते आणि या घडामोडीकडे मी सकारात्मक बघतोय। आज एक वर्ष जे काही लोक आमच्यावर गद्दार खोके म्हणून आरोप करत होते ये सगळे आरोप आता धुवून निघालेले आहेत। स्वतः अजित दादा जे महाविकास आघाडीचे नेते होते त्यांनी महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो आमच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक आहे। अजित दादांसारखा अनुभवी प्रशासनाची जाण असलेला नेता काही महायुतीमध्ये सामील होतोय, नक्कीच महाराष्ट्रातल्या विकासाच्या संकल्पना आम्ही पूर्ण करू आणि भविष्यामध्ये या तिघांच्या नेतृत्वाखाली काम करू। अजित दादांकडे कुठची जबाबदारी द्यायची हे स्वतः एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी ठरवतील।